नागरिक रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याच आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथे महिला काँग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष कांचन योगेश कुलकर्णी जीवनदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। गेले कित्येक महिने महाराष्ट्रातील जनता कोरोना सारख्या महामारीत आहे। लढाई डॉक्टर रुग्णांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। अशातच आता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। रक्ताची ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यासाठी नागरिकांना रक्तदान करणे सोपे व्हावे यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वारसाने साधून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार माजी आमदार संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात संकल्प रक्त पेढीने रक्त संकलनाचे कार्य केले। आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। वाडेघर परिसरातील सुमारे 50 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। यावेळी आयोजक कंचन कुलकर्णी आणि संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले। या शिबिराला काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनीष देसले, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र आढाव, सेवादलचे जिल्हा अध्यक्ष लालचंद तिवारी, सोशल मीडिया अध्यक्ष मनोज सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष गीता चौधरी आणि शबाना शेख, निकिता पाटील, पॉली जेकब, वाडेघर गावचे पोलीस पाटील नीरेश पाटील, कल्याणमधील मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर रमेश फालके, गफार शेख आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट दिली। डब्ल्यू रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माननीय सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि चारुलता टोकसजी यांच्या आदेशाने आणि आमच्या प्रेरणास्थान माननीय संजय दत्तजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणमध्ये आम्ही महिला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। बाळासाहेब थोरात यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये ब्लड म्हणजे रक्ताचा जो साठा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। तो साठ्याची पूर्तता होण्यासाठी जिल्ह्यामध्ये सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस प्रत्येक महाराष्ट्रात रक्तदान शिबिर करून साजरा करण्यात यावा, त्याचाच एक पार्ट म्हणून कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। कुठे गेले पांडुराव तो पण पत्रकार आहे ना, पत्रकार या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद। त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि चारुलता टोकसजी यांच्या आदेशाने आणि आमच्या प्रेरणास्थान माननीय संजय दत्तजी यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणमध्ये आम्ही महिला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. बाळासाहेब थोरात यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये ब्लड म्हणजे रक्ताचा जो साठा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तो साठ्याची पूर्तता होण्यासाठी जिल्ह्यामध्ये सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस प्रत्येक महाराष्ट्रात रक्तदान शिबिर करून साजरा करण्यात यावा, त्याचाच एक पार्ट म्हणून कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले. Thank you.